वाशिंद तालुका कर्जत येथील एका जागरण गोंधळाचे काम करणाऱ्या महिलेवर इंदापूर तालुक्यातील नराधमांनी नजर ठेवून तुम्हाला जागरण गोंधळाचे कार्यक्रम देतो असे म्हणून ओळख निर्माण करून घरी नेऊन तब्बल 1 महिना 20 दिवस घरामध्ये डांबून ठेवून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना इंदापूर तालुक्यात घडली. त्यानंतर त्या महिलेच्या आईने तक्रार दाखल करण्यासाठी पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी न्याय न दिल्यामुळे पारधी समाज संघटनेला त्यांनी लेखी तक्रार अर्ज दिला. त्यानंतर पारधी समाज संघटनेचे अध्यक्ष पिंटू बनू पवार यांनी या संदर्भात पोलिसांकडे धाव घेतली असता इंदापूर आणि कर्जत पोलिसांनी न्याय न देता उलट पारधी समाज संघटनेचे अध्यक्ष पिंटू पवार आणि त्या कुटुंबावर खंडणीचा गुन्हा दाखल केल्यामुळे आम्ही आता न्याय कुणाकडे मागायचा. आम्ही पारधी समाजात जन्म घेतला म्हणून आमच्यावर सातत्याने पोलिसांकडून अन्याय होत असल्याच्या निषेधार्थ येत्या 10 जानेवारी रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर या प्रकरणाच्या विरोधात पोलिसांच्या विरोधात आमरण उपोषण करण्याचा इशारा पारधी समाज संघटनेचे अध्यक्ष पिंटू पवार यांनी दिला आहे. पवननगर मुळेगाव रोड सोलापूर. मी आदिवासी पारधी तरुण समाज संघटनेचा अध्यक्ष या नेतृत्वाखाली गेल्या 15 वर्षापासून मी आदिवासी पारधी समाजाचं पूर्णपणे समाजसेवा करतोय. एक दिवशी 27/9/2023 रोजी मला एक फोन आला राशन तालुका कर्ज जिल्हा अहमदनगरवरनं. मग तिचं नाव आहे पोपटी ऋषिकेश भोसले. याची मुलगी 27/9/2023 रोजी बेपत्ता झाली होती. या संदर्भामध्ये तिचा मला फोन आला. मग ती फोन आल्यानंतर मी तिला सांगितलं की बाबा तुम्ही आमच्या संघटनेला अर्ज दाखल करा. मग तिने संघटनेला अर्ज दाखल केलेला आहे मदतीसाठी. तिने अर्ज दाखल केल्यानंतर मग मी तिथल्या पोलीस स्टेशनला सांगितलं की बाबा ह्यांची मुलगी बेपत्ता झालेली आहे, तुम्ही मिसिंग दाखल का करून घेत नाही. मग त्यांनी उद्या घेतो आज घेतो म्हणून त्यांनी तब्बल चौकशीसाठी त्यांनी पुरे 10 दिवस लावले तिथल्या राशन पोलीस स्टेशनने. आणि चौकशी करून त्यांनी 10 दिवसांनी का असताना त्यांची मिसिंग दाखल त्या मुलीची करून घेतली. पण दुर्दैवानं मुलगी 22/11/2023 रोजी मुलगी परत तिच्या घरी आली. आणि आल्यानंतर तिच्या आईनं मला फोन केला आणि त्यांनी म्हणले माझी मुलगी आलेली आहे 1 महिना 20 दिवसानंतर. मग तिला कर्जत पोलीस स्टेशनला घेऊन गेले. कर्जत पोलीस स्टेशनने तिचा जबाब घेतला. पण ती जबाबमध्ये तिनं म्हटले पोलीस निरीक्षक कर्जतचे साहेबांनी म्हटले की ही आमच्या हद्दीत येत नाहीये, तुम्ही इंदापूर पोलीस स्टेशनला जावा आणि तिथं तुमची गुन्हा नोंद करा असं त्यांनी सांगितलं. 27/11/2023 रोजी. परंतु त्याच दिवशी आम्ही इंदापूर पोलीस स्टेशनला त्या पीडित महिलेला घेऊन आलो, तिच्या आईला पण घेऊन आलो. पण इंदापूरचे पोलीस स्टेशनवाले 27 तारखेला 28 तारखेला आणि 29 तारखेला असे त्यांनी उडवाउडीची उत्तरं दिली. नंतर 29 तारखेला त्यांनी आम्हाला बोलावून घेतलं. तिथं आम्ही बसलो सगळीजण, पीडित महिला, तिची आई व नातेवाईक, स्वतः मी बसलोय, की त्या महिलेची तक्रार न घेता समोरच्याचीच आरोपीचीच त्यांनी गुन्हा नोंद करून घेतला आणि आमच्यावर खंडणीचा असा मोठा गुन्हा नोंद त्याने दाखल केला त्या पीडित महिलेवर, तिच्या आईवर आणि माझ्यावर देखील. गेल्या 15 वर्षापासून मी समाजसेवा करतो. मी पोलिसांना, पोलीस इंदापूरच्या पोलिसांना मी सविस्तर सांगत असताना देखील इंदापूरचे पोलीस निरीक्षक ऐकायला तयारच नाही. त्यांनी त्यांचीच बाजू मांडून त्यांचीच क्रॉस कंप्लेंट आमच्यावर दाखल केली आहे. आता हे ह्या अन्याय पीडित महिलेला एकतर त्यांनी इंदापूरचे किशोर नामदेव किशोर कांतीलाल भोंग यांनी व त्यांच्या मित्रांनी असे चौघांनी सामूहिक अत्याचार करून तिला 1 महिना 20 दिवस डांबून ठेवले. ही एक अन्याय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे पोलिसांनी एक तिच्यावर खंडणीचा असा मोठा गुन्हा नोंद करून ही एक पोलिसांचा एक अन्याय. असे 2 अन्याय त्या पीडित महिलेवर झालेले आहे. परंतु त्या महिलेला न्याय देण्यासाठी मी संघटनेतर्फे मी अहोल रात्र प्रयत्न केलेला आहे. परंतु ती पोलीस निरीक्षक न ऐकतात त्यांनी स्वतःहून आमच्या खंडणीचा गुन्हा नोंद केलेला आहे आणि आमची काय तिथं तक्रार घेतलेली नाही. ह्या अन्यायासाठी मी या पीडित महिलेला 10/1/2024 रोजी
मंत्रालय आझाद मैदान येथे उपोषणाला